सोयगाव येथील पुंडलिक नगर भागात राहणाऱ्या साहिल घोरपडे यांच्या घराच्या जिन्याखाली गव्हाणी घुबड, ज्याला इंग्लिशमध्ये बर्न आऊल असं म्हणतात, हे अतिशय थकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्या घुबडास बघून घोरपडे यांनी त्वरितच सर्पमित्र सचिन शिंदे यांना माहिती कळवली. सचिन शिंदे हे तिथे गेले आणि त्यांनी त्या घुबडा ताब्यात घेऊन मालेगाव वन विभागाचे सर्पमित्र सुयश देशपांडे यांच्याकडे त्यांनी आणले. सर्पमित्र देशपांडे यांनी त्या घुबडास मालेगाव वन विभागाच्या ऑफिसमध्ये आणले व मालेगाव वन विभागाचे तालुका वन परिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांच्या मार्गदर्शनात त्या घुबडास पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जावीद खाटीक यांच्याकडे घेऊन जाऊन त्या गव्हाणी घुबड्याची तपासणी केल्यानंतर डॉक्टर खाटीक यांनी सांगितले की सदर घुबड हे 2-3 दिवसापासून उपाशी असल्यामुळे त्याला अशक्तपणा आला आहे, त्यामुळे त्याला उडता येत नाही मत आणि त्यामुळे ते जिन्याखाली जाऊन लपून बसले होते. त्यानंतर सर्पमित्र सुयश देशपांडे यांनी त्या गव्हाणी घुबडास 3 दिवस त्याला सांभाळून त्याची काळजी घेतली, त्याला खाऊपिऊ घेतले व त्याचा अशक्तपणा दूर झाल्यावर त्याची डॉक्टर जावेद काटीक यांच्याकडनं पुन्हा एकदा तपासणी करून त्या घुबडास मालेगाव वन विभागाचे तालुका वन परिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या सर्व कामामध्ये वन विभागाचे पठाणदादा अजयदादा व्यंकटेश केंद्रेदादा यांची त्यांना मदत झाली. त्यानंतर सर्पमित्र देशपांडे यांनी घुबडाबद्दल जनरल एक माहिती देताना त्यांनी सांगितले की हे घुबड 7-8 वर्षाचे असावे, या घुबडाची पूर्ण वाढ झालेली आहे असे त्यांनी सांगितले, परंतु समाजात खूप अंधश्रद्धा आहेत, घुबड बघितल्यास अपशकुन होतो, घुबड बघू नये, बघितलं तर प्रगती थांबते असे काही नसून घुबड हा निसर्गातील एक सर्वात महत्त्वाचा पक्षी आहे. घुबडांना नॅचरल पेस्ट कंट्रोलरसुद्धा म्हटले जाते कारण अन्न म्हणून त्यांना उंदीर खूप आवडतात. गव्हाणी घुबड दिवसाला एक उंदीर खातात आणि त्याची फॅमिली प्रजनन काळात फक्त 4-5 महिन्यात 1000 जास्त उंदीर खातात, त्यामुळे घुबड उंदीर खाऊन शेतकऱ्यांचा मित्र म्हणून काम करतो. घुबड हे निशाचर असल्यामुळे त्यांना दिवसा स्पष्ट दिसत नसल्यामुळे इतर पक्षी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी पाठला करतात, त्यामुळे ते जीव वाचवण्यासाठी ते घरात किंवा गच्चीत किंवा असं कुठेतरी कानाकोपऱ्यातून लपून जातात. तरी आपण अशा घुबडांना मारू नये व परिसरात कुठेही आपल्याला साप वनपक्षी प्राणी किंवा काय आढळल्यास सर्पमित्र सुयश देशपांडे यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावे. मी आमच्या दर्शकांसाठी पुन्हा एकदा सर्पमित्र सुयश देशपांडे यांचा मोबाईल नंबर देतोय, 9665691078 9665691078. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू. ही गव्हाणी घुबड आहे, सोयगावमध्ये ही सर्पमित्र म्हणजे सचिन शिंदे व श्री सुयश देशपांडे यांनी 7 जानेवारीला ही घुबड रात्रीच्या वेळेस दवाखान्यात आणली होती. ती जखमी अवस्थेत होती, तिची तपासणी केली असता तिच्यावरती प्राथमिक उपचार करण्यात आले व नंतर तिला सर्पमित्र श्री सुयश देशपांडे यांच्या घरी ठेवण्यात आले तिचं संगोपन करण्यासाठी. आज ती घुबड इथं परत तपासणी फेर तपासणीसाठी आणण्यात आली आहे. तिला चेक केलं आणि ती नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या सोडू आपण सोडू शकतो. पशुवैद्यकीय अधिकारी जावेद खाटीक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांनी तिच्यावर ट्रीटमेंट करून तिला आम्ही 2-3 दिवस व्यवस्थित सांभाळून तिला सर्व आम्ही चिकन विकन खाऊ घालून तिला आज व्यवस्थित केलं आहे. आज ती निसर्गाच्या सान्निध्यवासात सोडण्यासाठी आज ती तयार आहे. आज ती एकदम व्यवस्थित टणटणत आहे. तिची फिजिकल टेस्ट करून आम्ही तिला आता निसर्गाच्या सान्निध्यात सोडत आहोत. परत करून गावामध्ये आमचे सर्पमित्र आहेत सचिन शिंदे, त्यांनी आणून दिली होती. तर त्याच्यानुसार आम्ही ती खाटीक सरांकडे आणली होती. मान्य पशुवैद्यकीय अधिकारी मालेगावचे जावेद खाटीक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिच्यावर पूर्णतः ट्रीटमेंट करून आज तिला बरी करून आम्ही वन विभागाच्या जंगलात सोडणार आहोत. आता ती पूर्णतः व्यवस्थित आहे, ती फिटनेसमध्ये आहे. ही अतिशय दुर्मिळ आहे. लोकांनी अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नये व अशा दुर्मिळ आणि प्राणी पशुमित्र आणि जे नैसर्गिक जे आहे आधी नैसर्गिक जी साखळी मेंटेन करणारी ही घुबड आहे, तर लोकांनी अंधश्रद्धेवरती विश्वास न ठेवता ह्या घुबडीचा व्यवस्थितपणे जर कुठं आढळली तर सर्पमित्र किंवा आमच्याशी संपर्क साधावा. ही घुबड आम्हाला गव्हाणी घुबड म्हणतात, ही अतिशय दुर्मिळ अशी घुबड आहे. तिला आज आम्ही वन विभागाच्या जंगलात आज तिच्या निसर्गाच्या सान्निध्यात आम्ही तिला बरी करून सोडण्यासाठी आलेलो आहोत. तरी या घुबडाबद्दल माणसांमध्ये खूप अंधश्रद्धा आहेत, तरी हा फक्त एकमेव प्राणी आहे, दुसरं काही नसून. लोकांनी अंधश्रद्धा पाळू नये, तिला बघू नये,
ही म्हणजे इतर प्रकारे लोकांमध्ये खूप अंधश्रद्धा आहे की ही घरात आल्याने अपशकुन होतो, ह्या त्या गोष्टी सर्व काही चुकीच्या आहेत. तर असं कोणीही मानू नये, हा फक्त एक पक्षी आहे आणि हा पक्षी कुठेही आढळल्यास आम्हाला वन विभागाशी संपर्क साधावा किंवा सर्पमित्र मी आहे सुरेश देशपांडे आमच्याशी संपर्क साधण्यात यावा आणि आमच्याकडे ती जमा करावी, आम्ही तिला निसर्गाच्या सानिध्यात व्यवस्थितरित्या सोडून देऊ. आज ही घर आम्ही ही घुबड आम्ही वन विभागाच्या इथल्या जंगलात आलेलो आहोत आणि माननीय तालुका वन परिक्षेत्र अधिकारी माननीय वैभव हिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हिला या जंगलात सोडण्यात आलेलो आहोत. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.